महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। CNI महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून व्हीनस पेट्रोल पंपावर डर्बी हॉटेलजवळील सेक्शन 17 उल्हासनगर 3 येथे वाढत्या पेट्रोल डिझेल दराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन निदर्शने प्रदेश सचिव तथा उल्हासनगर प्रभारी राणी अग्रवाल मॅडम, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। दिवसेंदिवस केंद्र सरकार घरगुती गॅस डिझेल व पेट्रोलचे भाव वाढवत असून आता पेट्रोलने तर 100 पार केली असून अशा सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। डिझेल 100 पार मोदी बस करा, जनतेची लूट, महागाईचा भस्मासूर, निकम्मी सरकार मोदी सरकार अशा घोषणा देत केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, सेवादल अध्यक्ष शहर आहुजा, महासचिव दीपक सोनवणे, महिला अध्यक्ष सुजाता शास्त्री, उपाध्यक्ष महेश मिराणी, महादेव शेलार, विजया गाढे, सेवादल महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे, सुधा जोगळेकर, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते। CNI महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसूरी, ब्युरो चीफ ठाणे। बसली आहे यांनी मोठे मोठे आश्वासन दिले होते आणि प्रामुख्याने महागाईच्या विषयावर ही सरकार इथे लोकांना फसवून लोकांना महागाईचा चॉकलेट देऊन लॉलीपॉप देऊन अशी इथे बसली आहे। म्हणून आत्ता जो 100 रुपये पार जो पेट्रोल झालेला आहे, जेव्हा की कच्च्या तेलची किमती काँग्रेसच्या तुलनेमध्ये आज 50% कमी आहे, तरी देखील 100 रुपये पेट्रोल, 900 रुपये सिलेंडर असे भाव असताना अशा सरकारला लाज वाटली पाहिजे। आणि यांनी जी भाषणं दिली होती त्या भाषणामध्ये हे जे दर कमी करायचे गोष्टी होते त्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाना पटोले साहेबांच्या आदेशाने हे आंदोलन घेण्यात आले आहे। आंदोलनाचं स्वरूप काय? आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आम्ही आज लोकांना इथे गाजर आणि लॉलीपॉप दिली, त्यांना आठवण द्यायला की कसं ज्या पद्धतीने गाजर आणि लॉलीपॉप देऊन सरकार बसली आहे, त्यात 100 रुपये पेट्रोल भरून जो सर्वसामान्य जनतेचा जो घराचा पूर्ण आपला हार तालमोल बिघडलेला आहे आणि त्यामुळे त्यांना जे दुःख आहे तर त्यांना हे सरकारचा निकम्मेपणासाठी हे दिलेलं आहे। तसेच 100 रुपये फास्टेस्ट, मला वाटते वर्ल्डमध्ये असा कोणताच लीडर नाही, जगामध्ये 100 रुपये पेट्रोलचा भाव नाही। म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांना प्रतिकात्मक, नरेंद्र मोदी, अमित शाह, स्मृती इराणी या लोकांना प्रतिकात्मक फास्टेस्ट सेंचुरीचा ट्रॉफी इकडे काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेला आहे। ओके।